मला वाटतं मीर कोठेजा खरं चांगले बिल्डर आहेत आणि त्या बिल्डरच्या माध्यमातून बनलेले आमदार आहेत म्हणजे बिल्डर, बिल्डर पहिले मग आमदार त्याचं कोणालाच ऑब्जेक्शन नाही ते बरं आहे चांगलं आहे निविद्यांची एक प्रोसेस असते ए पाकिट बी पाकिट सी पाकिट आणि ती से उघडणे अशी प्रोसेस आहे हे सगळं त्यांना माहिती आहे काय प्रोसेस असते कसं आहे हे जे काही आरोप करताय हे तीन तीन मेळायला रिटेंडर करूनही फक्त दोन कंपन्या कायम सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि त्याने पार पाडला आहे आता यानुसार सदर कंत्राटदारांनी प्राणी महापालिके आणून आणून दिल्यानंतर सर्व जबाबदारी ही कंत्राटदारची आहे हे आपण पहिल्यापासून सांगत आलो आहे आणि अजूनही संपूर्ण सर्व प्रक्रिया पूर्ण नसून त्या प्रक्रियेमध्ये अधीन आहे आणि याबाबत काही आक्षेप असतीलही असं आपण महापालिकेने कळवलं आहे प्राप्त तक्रारीनं संबंधित खाते याबाबत स्पष्टता देईल एवढं असूनही म्हणजे दरवेळेला आपण हेच सांगतोय जे आज बोलत आहेत त्यांच्या आधीच्या पत्रालाही संबंधित खात्याने उत्तरही पाठवले पण त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायचं मुंबईकरांना या एकाच फक्त घोटाळे आणि भ्रष्टाचार या नावाखाली ना एक करत राहायचं मिहीर कोटेजा बिल्डर आहेत मिहीर कोटेजा इतर बिल्डरांची प्रतिमा मात्र खरं आणि हे तेवढे चांगले मला वाटतं थोडंसं ना जाणीव ठेवून अगदी छान अभ्यास करून निश्चित महापालिकेचा घोटाळा असेल तर तो, तो काढलाच पाहिजे पण कारण नसताना महानगरपालिकेला टार्गेट करून नाही बाय ओक बाय क्रोक आम्ही सत्ता घेणारच तर हे स्वप्न तुम्ही विसरा हे शक्य नाही मुंबईकर आहे ती मुंबईकरांना जे जे चांगलं आम्ही देऊ इच्छितो आणि ते मु मुंबईकरांचा प्रतिसाद हा चांगला मिळतो आहे त्यामुळे जे असेल इलेक्शनच्या नंतरचा रिझल्ट तो, तो आम्ही तुम्हाला म्हणजे आपण बघूच पण उगाचंच कारण नसताना नुसतं का कंत्राटदार कंत्राटदार कारण आपण बिल्डर असल्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला पटपट पटपट पट, कळत पण असतील पण निश्चित ते घेऊन या सगळं आणि आमदार बिल्डर असतं त्याचा कोणालाच ऑब्जेक्शन नाही पण बिल्डर हा नुसता बिल्डर आहे तर त्याचं ऑब्जेक्शन आहे तर मला वाटतं आमदार बिल्डर आपण या निश्चित खोटं असेल तर ज्या अधिकारणी केलं असेल त्या अधिकाराला शिक्षा देऊ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट